हे hey मंडळी नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर काल काय झालं मी संध्याकाळच्या जेवणासाठी साईड डिश म्हणून बनवलं होतं बटर गार्लिक मशरूम ही डिश शंभूला प्रचंड आवडली म्हणजे त्याने इतकं हे खाल्लं असेल ना की काय सांगू तुम्हाला आणि नेक्स्ट डे त्याला पुन्हा हीच डिमांड होती त्याची की मला हेच हवं म्हणून तर म्हटलं चला त्याला इतकं आवडलं आहे तर कदाचित सुद्धा हे खूप आवडेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे टिफिनसाठी मुलांच्या बेस्ट आहेत आणि याची फायदेसुद्धा भरपूर आहेत तर चला तर मग रेसिपी काय आहे पाहूया पावसाळ्याचे दिवस आहेत मार्केटमध्ये अगदी हो फ्रेश असे मशरूम मिळतात तर मशरूम जेव्हा आणले ना तेव्हा लगेच करायला घ्यायचे आणून फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर करू असं बिलकुल करायचं नाही आहे कारण की जेवढे फ्रेश ते असतील तेवढे त्यातले जे काही विटॅमिन्स असतील ते आपल्याला मिळतात आणि ते काळेसुद्धा पडतात त्यामुळे फ्रेशच बनवून खायचे असतात तर आता मशरूम धुवायची कसे तर त्यातला बरीचशी माती असते तर ती माती फटकन जावी यासाठी कोमट पाण्यामध्ये हे एक पाच मिनटं बुडवून ठेवायचे आणि मग ती माती यातली संपूर्ण निघून जाते बघा अगदी पांढरे शुभ्र हे बटन मशरूम खूप टेस्टी लागतात आणि खूप भारी दिसतात एकदम क्युटी क्युटी असे तुम्ही याआधी कधी मशरूम खाऊन पाहिले नसतील ना तर तुम्ही सुरुवात यापासून करा ह्या रेसिपीपासून तुम्हाला प्रचंड मशरूम आवडायला सुरुवात होईल आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर थोडंसं हाताने चोळून चोळून मी ना यात ते जी काही माती होती ती काढून घेतलेली आहे आणि पाच मिनटासाठी कोमट पाण्यामध्ये असेच ठेवून देऊया म्हणजे जी काही उरलेली माती आहे ती निघून जाईल आता माती वगैरे स्वच्छ काढून झाल्यानंतर पुन्हा नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी मशरूम असे कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवे तेवढ्या आकारात तुम्ही कापून घ्यायचे आता दुसरीकडे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये बटर घातलेलं आहे तर बटर मी इथे दोन तीन चमचे घातलेला आहे आणि त्यामध्ये मशरूम छान परतवून घ्यायचं आहे मशरूममध्ये पाण्याचा कंटेंट भरपूर असतो त्यामुळे याला लगेचच पाणी सुटतं पाणी जास्त असल्यामुळे मशरूमला पटकन खूप सारं पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच हे मशरूम छान शिजवून घेतलेले आहेत मी आणि यामध्ये घातलेला आहे कांदा एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदासुद्धा ह्या मशरूमसोबत पाण्यामध्ये छान नरम होतो व्यवस्थित छान असं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी आठवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे, दे दे हो तर तर आहे गार्लिक म्हणजेच लसूण तर अगदी बारीक बारीक तुकडे केलेला असा हा लसूण मी घालणार आहे पण त्याआधी ना यातलं जे काही पाणी आहे ते संपूर्ण आटवून घेऊया म्हणजे ते अगदी ड्राय होईल मस्तपैकी तर बघू शकतात पूर्णपणे पाणी आटलेलं आहे याचं आणि यामध्ये मी घातलेला आहे बराचसा लसूण कारण की बटर गार्लिक मशरूम आहे तर बटर आणि गार्लिक दोघंही जास्त लागतात आणि खूप मस्त लागतात संपूर्ण पाणी आटवून झाल्यानंतर ना हे असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे असे छान याला कलर यायला पाहिजे तर आता हे छान मी लसूनसुद्धा छान असा संपूर्ण वास यायला लागलेला आहे आणि मस्त सगळ्या मशरूमचा बटरचा आणि गार्लिकचा प्रचंड सुंदर वास येतो आहे तर आता यामध्ये छान असं फ्लेवर ॲड करूया तर त्यासाठी इथे घेतलेली आहे मी ही घरी बनवलेली चिली फ्लेक्स तुमच्याकडे सुक्या मिरच्या असतील ना त्या जस्ट अशा कुटायच्या मिक्सरमध्ये अगदी दोन तीन सेकंदासाठी फिरवायच्या आणि बास चिली फ्लेक्स तयार त्यानंतर घातलेला आहे ओरिकॅमो तर आजकाल सगळ्यांकडेच ओरिकॅमो असतोच पिझ्झा वगैरे मुलं खातात तर असतोच खाता तर, तर मी एक चमचा घातलेला आहे ओरिकॅमो आणि त्यानंतर घालणार आहे चवीनुसार मीठ तर थोडंसं मीठ घालायचं आहे तर अगदी चटपटीत आणि एक वेगळीच टेस्ट येते ह्या मशरूमला खूप टेस्टी होतात तर माझ्या मुलाला ते प्रचंड आवडले त्यानंतर मी घातलं मीठ घातल्यानंतर मी घातलेलं आहे हे ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर तर मस्त लागतं काळी मिरी एकदम छान टेस्ट येते थोडीशी सॉल्टी असते थोडीशी तिखट असते तर छान फ्लेवर येतो ह्या पूर्ण मशरूमला आणि अगदी दोन मिनटामध्ये हे छान असे तयार होतात तर बघा किती सुंदर दिसतात दिसायला जितकं सुंदर आहे तितकं टेस्टीसुद्धा आहेत फक्त मशरूमला थोडेसे क्रिस्पी व्हायला हवेत त्यानंतर मग मज्जाच मज्जा तर बस आजची ही छोटीशी रेसिपी आणि खूप हेल्दी आणि खूप सारी मज्जा देणारी जेवणाची रंगत वाढवणारी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय थँक्यू